आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसने वाढवला जोर. सदलगा येथे रणधुमाळी सुरू. हुक्केरी विरुद्ध जोल्ले संघर्ष सुरू. सदलगा शहरात नगरपालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचं लक्ष लागून राहिलं आहे. बागायत शेती, शहरा शेजारी नदी, सगळी सरकारी कार्यालये शहरात आहेत. मोठ्या शैक्षणिक संस्थांचा केंद्रबिंदूही सामाजिक क्षेत्रात शहराचं मोठं योगदान. बेळगाव, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरची मोठी बाजारपेठ म्हणून सदलगा प्रसिद्ध आहे. चिकोडी सदलगा मतदारसंघातील मोठं शहर आता विधानसभा निवडणुका संपल्या, पण या निवडणुकीत ही ईर्ष्या आणि चीड नगरपालिका निवडणुकीत दिसून येत आहे. या शहरातील जनतेनं जवळपास 35 वर्ष अण्णासाहेब गुंडकल्ले या ज्येष्ठ नेत्याकडे जनतेनं सत्ता सोपवली आहे. अण्णासाहेब गुंडकल्ले हे कोणत्या पक्षाचे आहेत याहीपेक्षा त्यांचा जनसंपर्क, लोकहिताची कामे करण्यावर दिलेला भर आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड याचाच परिणाम जनतेनं त्यांच्याकडे सतत 35 वर्ष विरोधकांना बाजूला ठेवून सदलगा नगरपालिकेची सत्तासूत्रे हाती दिली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत अण्णासाहेब गुंडकल्ले यांनी काँग्रेस सोडली, परिणामी भाजपाने मतदारसंघात काँग्रेसला घेरलं आणि त्याचं ऊट भरून काढण्यासाठी भाजपाच्या अण्णासाहेब गुंडकल्ले यांना घेराव घातला. सध्या 20 नगरसेवक असलेल्या पालिकेनं भाजपाकडे 17 तर काँग्रेसकडे केवळ 3 नगरसेवक उरले आहेत. 20 जागेंसाठी 97 इच्छुकांनी नगरसेवक होण्यासाठी धडपड सुरू केली आहे. 15,739 मतदार असलेल्या शहरात माघारीनंतरचं खरं चित्र राजकीय संघर्षाची शक्यता आहे. पाहावं लागेल खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांची डाळ किती शिजते. मात्र अण्णासाहेब जोल्ले यांची प्रतिष्ठाही येथे पणाला लागणार आहे. महानकर न्यूजसाठी सदलगावहून अमोल विसे.